नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाणी या नैसर्गिक संसाधनाचा अभ्यास करणार आहोत। पाणी ही निसर्गाने दिलेली सर्वात मोठी देणगी आहे। पाण्याचा उपयोग आपणाला पिण्यासाठी, आंघोळ करण्यासाठी, कपडे धुण्यासाठी, त्याचप्रमाणे स्वयंपाकासाठी त्याचा उपयोग होत असतो। प्रत्येक माणसाला दररोज 3 ते 4 लिटर पाणी पिण्याची आवश्यकता असते। मानवाप्रमाणेच इतर प्राण्यांना देखील पाण्याची आवश्यकता असते। लहान आकारमान असणारे प्राणी त्यांना कमी पाणी लागते, तर आपल्यापेक्षा मोठे असणारे प्राणी त्यांना जास्त पाण्याची आवश्यकता असते। एकूणच काय तर सर्व सजीवांना पाण्याची अत्यंत आवश्यकता असते। कोणताही सजीव पाण्याशिवाय जिवंत राहू शकत नाही, म्हणून पाण्याला जीवन असे म्हणतात। पाणी 3 अवस्थांमध्ये आढळते। सर्वसाधारणपणे पाणी हे द्रवरूपात असते, तर बर्फ म्हणजेच स्थायू अवस्थेमध्ये असते आणि पाण्याची वाफ ही वायुरूपामध्ये असते। पाण्यामध्ये अनेक पदार्थ सहज विरघळतात आणि म्हणून पाण्याला वैश्विक द्रावक असे म्हणतात। पाणी हे हायड्रोजन व ऑक्सिजन यांच्या संयोगातून निर्माण होते। पृथ्वीवरील असणाऱ्या एकूण पाण्याच्या साठ्यापैकी 97% पाणी हे समुद्र व महासागर यामध्ये साठलेले आहे, तर 2.7% पाणी हे बर्फ स्वरूपात आहे आणि केवळ 0.3% पाणी हे फक्त पिण्यासाठी उपलब्ध आहे आणि त्या पाण्याला गोडे पाणी असे म्हणतात। म्हणून पाण्याचा वापर अतिशय काटकसरीने केला पाहिजे। त्याचप्रमाणे पाणी अडवले पाहिजे, पाणी जिरवले पाहिजे आणि शक्य तेवढे पाणी साठवून ठेवले पाहिजे। साठवून ठेवलेले पाणी कधीही शिळे होत नाही हे लक्षात ठेवले पाहिजे। त्याचप्रमाणे पाण्याचा शक्य तेवढा पुनर्वापर केला पाहिजे। आपणाला ओढे, नदी, तळे, झरे, सरोवरे यामधून पाणी मिळते त्याला जमिनीवरील नैसर्गिक स्रोत असे म्हणतात। त्याचप्रमाणे विहिरी खोदून व कूपनलिकेद्वारे आपण भूगर्भातील पाण्याचा देखील वापर केलेला आहे। तसेच नद्यांवर मोठी मोठी धरणे बांधून आपण पाणी मिळवतो। असे असले तरी वाढती लोकसंख्या, मोठे मोठे उद्योग आणि शेती यांसाठी पाण्याचा मोठ्या प्रमाणावर वापर होत असल्यामुळे आपणाला पाणी टंचाई ही समस्या जाणवू लागली आहे। आता पाणी या घटकावर मी तुम्हाला काही प्रश्न देत आहे, त्याची उत्तरे तुम्ही वहीमध्ये लिहा। यानंतर जमीन या नैसर्गिक संसाधनाचा अभ्यास आपण पुढील पाठात करू। धन्यवाद।